श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुन्हा एकदा आली आहे मी आज तुमच्या भेटीला एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत। आज आहे गुरुवार आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींची आणि भरपूर जणांची रिक्वेस्ट होती की तुम्ही रोजची देवपूजा, स्वामींची नित्यसेवा कशी करता। रोजची देवपूजा मी खरं आधी दाखवलेली आहे, पण आज त्याबरोबरच मी स्वामींची नित्यसेवा पण तुम्हाला दाखवणार आहे। तर या सगळ्याच्या आधी मी काय करते, आता समजा मी आत्ता पूजेला बसलेली आहे, तर ह्याच्या आधी आपण अंथरुणातच बसल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र म्हणायला विसरू नका। त्यानंतर स्वामी समर्थांचं नामस्मरण घ्या आणि मग आपण धरती मातेलाही वंदन करायला तुम्ही विसरू नका। तिथंही एक श्लोक असतो, तोही म्हणायला विसरू नका। त्यानंतर तुम्ही स्नान सगळं तुमचं उरकून घ्या। स्नान करतानाही तुम्हाला जेवढे मंत्रपठन येतं तेवढं सगळ्या नद्यांची नावं, गोदावरीन महासिंधुईन नर्मदान महा, असं सगळ्यांची नावं घेत घेत स्नान करा। या मी एक तुम्हाला नित्य सवयी, चांगल्या सवयी सांगते। त्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये येतो तेव्हा आपली शेगडी, गॅस जे काही आहे त्याला थोडंसं हळदी कुंकू आणि साखर ठेवायला विसरू नका। आणि अन्नपूर्णा माता प्रसन्न असं नमस्कार करून मगच तुम्ही गॅसला रोज पेटवत जावा। आता आपण वळूया पूजेकडं। तर मी रोज दैनंदिन काय करते, कोणते श्लोक म्हणते किंवा स्वामींची नित्यसेवा कशी करते, हेच मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता हा आहे कालचा देव्हारा, म्हणजे जे पूजा झालेली कालची जी आहे तसाच्या तसा हा देव्हारा मी तुम्हाला आत्ता दाखवते। आता तो पटापटा मी मोकळा करून घेते, म्हणजे देव तांबणामध्ये काढून घेते। तर आता हे निर्माल्य जे आहे ते निर्माल्य एका ठिकाणी गोळा करून आपण त्याचा वास घ्यायचा असतो, कारण संपूर्ण देवांची शक्ती त्यामध्ये उतरलेली असते। आणि मग ते निर्माल्य उत्तर दिशेला थोड्या वेळ ठेवायचं असतं। हे जे आहे त्याचा आपण वास घ्यायचा आणि मग ते उत्तर दिशेला ठेवायचं। त्यानंतर सगळे देव हळूहळू आपण अशा प्रकारे तांबण्यात घ्यायचे आहेत। आता हे जे कापड आहे ते स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला भेटते। पूजेला सुरुवात करायच्या आधी आपल्याला समई लावून घ्यायची आहे। आता स्वामींची नित्यसेवा दाखवा म्हटल्यावर मी नुसती ती नाही दाखवू शकत, तर त्याबरोबर मला देवाचीही दाखवावी लागेल, कारण नुसती स्वामींची पूजा आणि हे आपण एकत्रच करतो। त्यामुळं दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। त्याशिवाय पूजा स्वीकारत नाहीत, म्हणजे स्वीकारत नाहीत म्हणजे अग्नीला साक्षी मानूनच देवाची पूजा करायची असते। आता आपण बघूया देव सगळे कसे धुवून घेते मी आणि पूजा कशी करते आणि श्लोक काय काय म्हणते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाशं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेदवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविरक्तनाशं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकेरुनाथं रामा मातो रामो मतीता रामचंद्रा स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा सर्वस्वे मां रामचंद्रे तालं नान्यं जाने नैव जाने न जाने। आता कृष्णाचं पण आपल्याला एक छानसा श्लोक म्हणून घ्यायचा आहे। भुकं करोति वाचाल पंगू लंघयते गिरिं यत्कृपातं वंदे परमानंदं माधवं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता कैलेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आता आपले देव धुवून झालेत या ठिकाणी। आता एकदा त्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला, त्यामुळे सगळे देव काढून घ्यायचे दुधानं आणि पाण्यानं, म्हणजे पंचोपचार पूजा मी रोजच्या रोज करते। माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामा मत्सखा रामचंद्र सर्वस्वे मे रामचंद्रोदयालं नान्यं जाने नैव जाने न जाने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलचलमलं सर्वसाक्षीदिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता आपल्याला सगळे देव हळूहळू पुसून घ्यायचे आहेत आणि तसेच जागेवर पण ठेवायचे आहेत। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। त्यानंतर कृष्णाचं एक छानसं हे आहे श्लोक, तो म्हणायचा आहे। बुकं करोति वाचालं पंगू लंघयते गिरिं सत्कृपात् तमद्यं वंदे परमानंदं माधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः कैलेश नाशाय गोविंदाय नमो नमः। आता आपल्याला बनशंकरी म्हणजे आपल्या कुलदेवतेच्या बाजूला गणपती ठेवायचा असतो। शांताकारं भुगजशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगभिरज्ञानज्ञानं वंदे विष्णुभवभयहरं सर्वलोकेनाथं। तशी देवाची मांडणी करून घेते मी। नमो दैवे महादेवे शिवाये सततं नमः। नमः प्रकृते भद्राये नियतं प्रणतास्मतां गणानाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं महापातकनाशनं। आता सूर्याचं नाव घ्यायचं आहे। आदित्यं नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सूर्योपादोदं तीर्थं जठरे धारधान्मयम्। आता सूर्याची नावं घेऊया आपण। ओम मित्राय नमः, ओम भानवे नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम स्वर्गाय, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरचय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम अकारय नमः, ओम भास्कराय नमः। ओम श्री सवित्रे सूर्यो नारायण नमः। ओम सवित्रे सावित्री सूर्यो नारायण नमः। आता हे कसे आहेत गंगा गोदावरीचे तुम्हाला आंघोळ करताना म्हणायचे श्लोक आहेत, पण ते पण इथं मी थोडेसे म्हणून दाखवते तुम्हाला। गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी उजलेस्मिन सानिधी कुरु। याच्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते आणि ओम भूर्भुवस्वहा तर म्हणायला कधीच विसरू नका। गायत्री मंत्र रोजच्या रोज 5 वेळा म्हणा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हे आहे चंदन जे आपल्याला देवाला लावून घ्यायचंय। हे सुद्धा असं घट्ट असावं, नुसता पातळ टिळा कधीही देवाला देऊ नये। तर आता मी हे लावून घेते सगळ्या देवांना आणि ताटली तच ओवाळावं, हातावर वगैरे कधी ओवाळू नये, सॉरी उगाळू नये। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुः सर्वसाधिके प्रथमवक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्मुखं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रं धूर्मवर्ण तथाष्टकम्। नवतं बालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपती द्वाशं तु गजाननं द्वाशेन त्रिनामानि त्रिशयं नमः पटेन्द्रं नचं विघ्नमयं तं सर्वदर्गं प्रभो मनम्।
विद्यार्थी लभते विद्या धनाति दमते लभते धनम पुत्रात्रे प्रलभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम जपते गणपति स्तोत्र शंकर विनाशे फलम चपेत संवत्सर सिद्धिम च लभते मातृ संशय अष्टभ्यो ब्राह्मण वेक्ष लिखितवाम तम समय तस्य विद्यापत्वे सुर गणेशस्य प्रसादत इति श्री नारद पुराणे संकटनाशनम नाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्ण। आता आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। सेवा म्हणजे आपल्याला रोजची जी आपण त्यांना धुवून वगैरे घेतो ते घ्यायचं आहे। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे कर्तक्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जे घे हाती श्री स्वामी चरणविंद पर्णमस्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। नमो श्री गजवदना गणराया गौरी वंदना विघ्नेश्वा भवहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यार्था विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुणी नित्या पवित्र पाया चित्तशुद्ध जाहली थोर ऋषिमनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयांसी नमन ग्रंथ रचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मा तुमचे गावया प्रारंभ आता करते मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाही ठाऊक नाही अंदाज मी मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा व्रण आगळी ती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान काश्यपगोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेया तुम्ही निरागार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने
नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुनी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरनार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर सरळनासिका कान मोठे आजानुबाहू कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पाहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापुर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे होऊनी साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे जेथे प्रत्यक्ष दत्तवसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुनी भक्तास साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांसी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी कडक स्वरूप दाविले दासांना ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ निर्विवाद झाल्या विण कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणा कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या ज्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र सोने नाणे कोणा जीवनदानही दिले अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदू हृदय पावले द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदर अनेकांचा केला उद्धार समुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमची कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होती कृपादृष्टी दत्तमय भोसले सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणूनी मिठी घातली
मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी। संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विण माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपुरे सर्व तीर्थे तशी आहे तिथं तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोट स्वामी समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्म विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे नाही काहीच कमी पडणार नाही समर्थांच्या दासांसी काहीच कमी पडणार नाही समर्थांच्या दासांसी भाग्यवान ते जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य त्यांना उमजले ते बाळप्पा चोळापादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटायची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके 1800 बहु धान्य नाम संवत्सरी चैत्र वैद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या आल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावाबाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांनी ऐसा यती दत्त दिगंबर संपवनी आपला अवतार निजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुळ झाली सर्व भक्तमंडळी हळहळली अन्नपाणी ही सुचेना गावोगावोची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी खरोखर अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपणही बंधूया नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळीने करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा असावी याची असावी
सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी, ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी, सुखाचे वावे जीवनाहिक, धन दौलत मिळावी, मिळावे पुत्र पौत्र सुख, गृहसौख्य आणि वाहन सुख, अंती सद्गती लाभावी, तुम्ही प्रत्यक्ष कैवल ठेवा। म्हणून याचना करतो देवा, उदार मनाने वर द्यावा, आणि तथास्तु म्हणावे, तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य, म्हणून आलो तव पायी शरण, दत्तराया दयागना मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करितो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे, वेळू आकडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा, वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती, शके 1899 वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही। स्वामींचे चित्र ठेवूनी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल। माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे तीन अधिकार, भेद त्यात नसे मुळी, एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती, ऐशी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी, या पोथीचे करिता नित्य पठण, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही। ओम अक्कलकोट स्वामी समर्थापर्णमस्तु, शुभम भवतु, ओम शांति शांति शांति। निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी, बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत है, स्मरण गामी अशक्य हि शक्य, करतील स्वामी जिथे स्वामी पाय सॉरी आवाजच बसलाय, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यूंना आत्ता नैवेद्य दाखवून घेतीये। तर आज गुरुवारी काही ना काही गोड आम्ही आणतो किंवा करतो, तर आज मी बासुंदी केलेली नाही आहे, रेडीमेड आहे, त्याचा नैवेद्य दाखवतीये। आधी मंडल काढून घेतलंय आणि मग मंत्र म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवायचा। अशा प्रकारे आपली स्वामींची पूजा पूर्ण झाली आहे, अजून मला भरपूर आहे, म्हणजे आत्ताशी तर 10-15 मिनटं झालेत आपण पूजा करतोय, त्याला अजून भरपूर आहे। आणि गणपतीला आणि अन्नपूर्णा लक्ष्मी यांना कुंकू पण मी लावलेला आहे, तो व्हिडिओ काही मी दाखवला नाही आहे, सगळ्यांना नुसतं चंदन नाही तर हळद कुंकू ज्यांना लावतात त्यांना हळद कुंकू पण आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी रांगोळी काढून घेते मी। मी नेहमी देवापुढं स्वस्तिक किंवा कमळ काढते, नाहीतर माझ्या वाराच्या रांगोळ्या असतात आपल्या, सोम मंगळ बुध त्या काढते, पण शक्यतो माझ्या दारात आणि म्हणजे देवापाशी अनेक डिझाईन येतात मला, पण हे खूप शुभ असतं स्वस्तिक किंवा कमळ काढलेलं, म्हणून मी तेच नेहमी काढते। त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचं। आता नैवेद्य झालेला आहे, परत पूजा झालेली आहे, माझं थोडंफार अजून देवाचं झालेलं आहे, आता आपण आरती करून घेऊया। नैवेद्य झाल्यावर नेहमी आरती करायची असते। साजूक तुपाचा, गाईच्या तुपाचा एक दिवा, कापूर आणि अक्षदा एवढं असावं। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा, जय देव जय देव छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी, जगत उद्धारासाठी राया तू फिरसी, भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी आचरणासी, त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार, त्याची काय वर्णू लीला अपार, शेषाधिक क्षणले
न लगे त्या पार, जेथे जडमुड कसा करू मी विस्तार। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, देवाधिदेवा तू स्वामी राया। निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया, तुझसी अर्पण केली आपुली ही काया। शरणागता तारी तू स्वामी राया। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, आरती ओवाळू ठेवनिया माथा। जय देव अघटित लीला करुनी जडमुड उद्धरले, कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे। चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे। जय देव जय श्री स्वामी समर्था, आरती ओवाळू चरणी ठेवनिया माथा। जय देव घालीन लोटांगन वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलंगीन। आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमे। माझी अशी देवपूजा पूर्ण झालेली आहे। देवाला मी आंब्याचा प्रसाद ठेवलेला आहे, इथं अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। इकडं स्वामी समर्थांना मी बासुंदीचा प्रसाद ठेवलेला आहे गुरुवार म्हणून आज। आणि हे माझे स्वामी, आपले स्वामी सॉरी, हे गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र 14वा अध्याय वाचून घेऊया आपण। 14वा आणि 18वा रोज याच वेळेस मी वाचते। श्री गणेशायनमहा, श्री सरस्वतेन्महा, श्री गुरुभ्योन्महा, जय जय असी सिद्ध म्हणू तू तारक भवानी। सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनू ऐकतान धाये माझे मन, कांचित होते अंतकरण। कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवे अंतकरणी। कथामृत संजीवनी आणिक निरोपत आणि। गुरुचरित्राचा अध्याय 14वा हा देखील आपण म्हणून घ्यायचा आहे। मी पूर्ण दाखवत नाही, व्हिडिओ मोठा होईल। श्री गणेशायनमहा, श्री सरस्वतेन्महा, श्री गुरुभ्योन्महा, नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी। कौतुका प्रश्न करी अतिविषेका, एकचित्ते परियेसा। जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी। कृताचे 3 अध्याय। आता प्रत्येक गुरुवारी माझी ही पोथी पूर्ण होते, मग आज 1, 2, 3 असे अध्याय सुरू झालेत यामध्ये। श्री गणेशायनमहा, श्री सरस्वतेन्महा, श्री गुरुभ्योन्महा, श्री कुलदेवतायनमहा, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजायनमहा। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम दन्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदीक्षाशीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जय जी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु। जय जय श्री सागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामाती। पहिला झाला माझा वाचून। श्री गणेशायनमहा, कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती। तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले अग्नी तपापी तारिले। कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा। पुढे लोक धारा करणे भाग पडले प्रकट होणे। धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा। परितिजविषयी शंका मना माझी येत। गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले। त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची। ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद लोकोधारासाठी प्रसिद्ध मानव रूप जाहले। अक्कलकोट माझारी राचापा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी। भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतु धरोनी दर्शनाचा। 3रा श्री गणेशायनमहा, धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती। त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करो निवस्ती मंगळ वेळे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथेची संकल्प वृत्त अल्पमती केवी वर्णू। अशा प्रकारे माझी स्वामींची सेवा आजची झालेली आहे। पूर्ण तर कधीच होत नाही स्वामींची सेवा, ती रोजच करायची असते। पण ही सकाळची स्वामी सेवा, यानंतर आत्ता वाजलेले आहेत 9:30, साधारण 12 वाजता 12च्या आतच मी जो काही स्वयंपाक करीन, अगदी वरण भात भाकरी असेल, तो नैवेद्य मी यांना दाखवते। ते आत्ताच्या शूटिंगमध्ये घेऊ शकत नाही कारण खूप उशीर होईल, पण रोजच्या रोज मी त्यांना नैवेद्य हा दाखवतेच, कधीही चुकवत नाही। आणि संध्याकाळचाही जेवणाचा जर पूर्ण जेवण नसेल केलं तर वरण भात दूध भात दूध पोहे साखर
साखर असं काही ना काही किंवा एखादं फळ त्यांच्यासमोर मी ठेवते। संध्याकाळची सेवा कधी जर तुम्हाला बघायची असेल तर मी तीही नक्की दाखवीन। आजचा व्हिडिओ मी खूप लांब नाही केला, थोडक्यात, पण तुम्हालाही समजेल की रोज काय सेवा करावी असा केलेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्की सांगा। आत्ता मी या व्हिडिओमध्ये इथंच निरोप घेते, पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत। आणि सगळ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ मिळेल आणि तुमची माझी मैत्री अशीच वाढत जाऊन अनेक स्वामी सेवेकरी आपण तयार करू शकू। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।